मराठा आरक्षणाचा विषय आता गंभीर वळणावर पोहोचलाय. मराठा आरक्षण विषयावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर नसल्याने 26 ऑक्टोबर रोजी शिर्डीतील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली नाही तर शेकडो मराठा तरुणांना घेऊन सरळ जाहीर सभेत घुसून जाब विचारणार असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाध्यक्ष गिरीश जाधव यांच्यासह संभाजी ब्रिगेड, मराठा समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष सावंत म्हणाले, आज मराठा आरक्षण विषय गंभीर वळणावर पोहोचलाय. निराशेच्या भावनेतून मराठा तरुण आत्महत्या करतोय. सर्वच राजकीय पक्षांनी मराठा आरक्षणावर मराठा समाजाची फसवणूक केल्याचं ठाम मत तयार झालंय. राज्यकर्ते म्हणून मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देणं ही राज्य आणि केंद्र सरकारची जबाबदारी असून देखील दोन्ही सरकारने वेळ मारून नेण्याचं काम केलंय. आता जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 ऑक्टोबर रोजी शिर्डीत होणाऱ्या सभेसाठी येणार असून त्यांनी सभेत मराठा आरक्षणावर जाहीर भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय दिला पाहिजे आणि कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण देण्याची हमी देऊन मराठा समाजाला आश्वस्त केलं पाहिजे असं प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत म्हणाले. मध्ये मराठा आरक्षण या विषयावरून वातावरण अत्यंत गंभीर आहे आणि या पार्श्वभूमीवरती उद्या 26 रोजी शिर्डी येथे भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत आहे. तरी संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमचे मित्र आम्ही संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी अशी मागणी करतोय की मोदीजींनी उद्याच्या सभेमध्ये मराठा आरक्षणावरती ठाम भूमिका घेतली पाहिजे आणि मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे किंवा त्या संदर्भातली ठाम भूमिका तिथं मांडली पाहिजे हा असा आमचा आग्रह आहे. या अनुषंगाने काल जामखेड येथे भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे आले होते आणि त्यांच्या आढावा बैठकीमध्ये देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने आम्ही प्रवेश केला आणि या विषयावरती ठाम भूमिका मांडली. त्यांना काल आग्रह केलाय की तुम्ही मोदीजींना अगोदर काय असेल ते तुमची नोट पाठवा आणि उद्याच्या सभेमध्ये मराठा आरक्षणावरती भूमिका घ्या. त्या सभेला आम्ही तिथं उपस्थित असणार आहेत. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव आणि मी स्वतः आणि आमच्याबरोबर साधारणपणे 5 ते 6 हजार मराठा तरुण असणार आहेत त्या सभेमध्ये. आणि सभेमध्ये जर मोदीजींनी मराठा आरक्षणावरती ठाम भूमिका मांडली नाही तर त्या सभेमध्ये उठून आम्ही त्यांना यावरती जाब विचारणार आहोत आणि त्यासाठी आम्ही ही अधिकृत पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे. उद्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांची जाहीर सभा शिर्डी या ठिकाणी होत आहे आणि या सभेच्या निमित्तानं त्यांनी मराठा आरक्षण आणि त्या संदर्भातील समाजाच्या भावना समजून घेऊन बोलावं ही संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या संयुक्त बैठकीमध्ये आमची चर्चा झाली. पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तशी मागणी केलेली आहे. तशा पद्धतीची मागणी आमच्या संभाजी ब्रिगेडच्या वतीनं लोक या दक्षिणचे लोकप्रतिनिधी खासदार सुजयजी विखे यांच्याकडे कालच करण्यात आलेली आहे. त्यांनी या विषयावर प्रधानमंत्र्यांशी बोलून टिप्पणी पाठवून आज प्रसारमाध्यमांना सांगितलं पाहिजे, त्यांना कळवण्यात आलेलं आहे की ते मराठा आरक्षण आणि त्या तत्संबंधी समाजाच्या विषयावर बोलणार आहे आणि उद्या याबाबत प्रधानमंत्र्यांनी बोललंच पाहिजे कारण ती आमची गरज आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीतली. राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, सातत्यानं आमच्या भावनांशी खेळतंय, म्हणून आमची भूमिका आहे की प्रधानमंत्री महोदयांनी या विषयावर बोललं पाहिजे आणि म्हणून आम्ही या पत्रकार परिषदेतून एक जाहीरपणे मागणी करतो आहे की त्यांनी त्या विषयावर बोलावं. अन्यथा उद्या त्यांच्या सभेमध्ये आमच्या प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत आणि शिवसेना जिल्हा उपप्रमुख गिरीशजी जाधव यांनी जाहीर केल्याप्रमाणे उद्या आम्ही त्या सभेमध्ये उपस्थित राहणार आहोत आणि उपस्थित राहून त्या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने उपस्थित राहणार आहोत आणि जेव्हा ते त्यावर भाष्यच करणार नाही असं दिसत त्यावेळेला मात्र आम्ही तिथं उभा राहून त्यांना फक्त जाब विचारणार आहोत की आपण मराठा आरक्षणाबाबत काय करणार आहोत आणि या दृष्टीने या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही निर्णय जाहीर केलेला आहे. ठाकरे या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा संभाजी ब्रिगेडबरोबर तिथं त्या सभेला उपस्थित राहणार आणि त्यांनी या विषयात भूमिका स्पष्ट नाही केली तर आम्ही त्यांना 100% सभेतच जाब विचार. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर.